नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्तारानं पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. अहमद शाह अब्दाली नावाचा बाजार मुलगा शिवसेना संपवायची भाषा करतोय. अमित शहांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंनी या शब्दात टीका केली आहे. तर ठाकरेंकडून फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करण्याचं नागपूरकरांना आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. शाह फडणवीसांवर ठाकरेंनी हल्लाबोल केला. चार दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले. बंद नाराज काय? उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा. अहो अमित शहाजी, हे बंद दारांचे धंदे तुमचे सोडा. हिम्मत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. हे येतात बाजार बुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात. शिवसेना संपवा, अरे संपून दाखवा. हिंमत असेल तर या तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी. हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र आहे, असं तसं नाही जाणार. गिळायचा प्रयत्न केला तर जो प्रकार अफजल खानाच्या बाबतीत महाराजांनी केला होता तो गिळण्याचा प्रकार तुम्ही करून बघा. नाही तुमचा राजकारणातला कोथळाही वाघ नको माझी बाहेर काढतील तर बघा. तुम्हाला मी सरळ सांगतो, मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल, अमित शहा संपू शकत नाहीत. पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भडकवलाय, कोणतरी नाश्ता पाण्यावरती आलाय, मग तरी सुद्धा ही जनता काय येते? उद्धव ठाकरेला संपवणार आहे हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. आणि मी तुम्हाला वचन देतोय, हे सरकार उलथून टाकायचं म्हणजे टाकायचंच. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथून टाकायचं. अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात, त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. मला विजय हा निसट्टा विजय नकोय, दंडणित विजय पाहिजे. भाजपला दाढीवाला टिंक्या रोग झालेला आहे या शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली. संघानं पोचलेल्या भाजपच्या रोपट्याला गुलाबी अळी लागली आहे. भाजपच्या रोपट्याला दाढीवाला खोड किडा लागलेला आहे असं ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेसह अजितदादांवर या शब्दात टीका केली आहे. मिंध्या आणि गुलाबी जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. दाढीवाला डिंक्या रोग झालाय, तो त्याचं खोड पोखरतोय. त्याच्यामुळे ह्या भाजपचं रोपट जे संघानी पोचलं जोपासलं त्या भाजपच्या रोपट्याला आता वर्ण गुलाबी आडी आणि खोडकिडा, दाढीवाला खोडकिडा लागलाय. असताना जे वाटतं की मी म्हणजे कोणीतरी आहे, मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि ना इथे गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र आहेत. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे. नक्षलींच्या माध्यमातून शिंदेना कोण धमक्या देत होतं असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केलाय. शिंदेनी सर्व डावपेच ओळखले होते असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. दिलं होतं ना नक्षलिस्टचे धमक्या शिंदे साहेबाला, कशाच्या माध्यमातून? कोण देत होतं धमक्या? मग जेव्हा पोलिसांनी झेड प्लस यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रिकमेंड केलं, त्या फाईलीवर सही का केली नाही? काय कारण होतं? काय फरक पडला असं तुम्हाला? परंतु तुम्हाला त्याला शहीद करायचं होतं, परंतु ते एकनाथ शिंदे होते, ते ह्या सर्व डावपेचाला ओळखून होते आणि ज्या पद्धतीने ते स्वतः उभे राहिले. उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते असा गंभीर आरोप केलाय रामदास कदम यांनी. ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता. दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना मला ही गोष्ट सांगितली असं रामदास कदमांनी म्हटलंय. ठाकरेंनी मोठे होणाऱ्यांचे पंख कापले, त्यात माझ्यासह दिघे होते असा आरोपही कदमांनी केलाय. दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे. की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करणं त्यावेळेला होत होतं हे 100% सत्य आहे. उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्य होता कामा नये. जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्यासकट, त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे नितीन गडकरींनी असं म्हटलंय आणि त्यामुळेच अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही असं गडकरींचं म्हणणं आहे. गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषयकज्ञ असते असं नितीन गडकरींचं विधान आहे. मध्ये कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो. सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है. ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो,
पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ता। पक्षाला काय दुर्भाग्य सुचलं आणि अजितदादांना घेतलं। बीडमध्ये भाजपचे नेते मोहन जगताप यांचं हे विधान आहे, मंडाचा झेंडा हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार असं मोहन जगताप यांनी म्हटलंय। तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, तितक्या वर्ष आघाडी तिसरी आघाडी आहे, ते शिंदे चाललं होता, काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला अजितदादांना घेतलं। म्हणजे आता हे स्टँडिंग आमदाराला जाग आहे, आम्ही काय करतात तुम्ही सांगा। आता काय असेल उदय असेल आता थांबायचं नाही, तर मी सगळेच नेत्याला सांगून आले, सर तुम्ही उमेदवारी देणार असाल तर तुमच्या पक्षात प्रवेश करीन, ह्या गोष्टी माझा विश्वास राहिला नाही, नाहीतर मी जनतेच्या दाराजवळ जनतेचं तिकीट घेऊन तुमच्या जीवाला ठरवलं। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षयच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला। अक्षयचा मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी आता सीसीटीव्ही बसवण्यात आले, पोलिसांचा रात्रंदिवस या ठिकाणी पहारा आहे। स्थानिक काल आक्रमक झालेले होते आणि त्याच्यानंतर आता खबरदारी म्हणून ज्या ठिकाणी अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आलाय त्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि पोलिसांचा या ठिकाणी पहारा आहे। धाराईमधील मेहबूबे सुबानिया मशिदीवरील बांधकाम हटवण्यास सुरुवात झालेली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती आहे, ट्रस्टकडून अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात झाली आहे, ट्रस्टने स्वतः बांधकाम काढण्याची हमी दिली होती। अनधिकृत सुबानिया मस्जिद तोडण्याची सुरुवात झाली आहे, हे तोडकाम उद्धव ठाकरे सेना नेते आणि काँग्रेसचा मुस्लिम अनुनयीकरणचं लांबून चालनचं पाडकाम होत आहे, डिमोलिशन लँड जिहाद होत आहे। आता प्रकारचे लँड जिहाद वोट जिहाद आता महाराष्ट्रात चालणार नाही। नरहरी झिरवाळा आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करणार आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका, नरहरी झिरवाळ यांची राज्य सरकारकडे ही मागणी आहे। झिरवाळांसह इतर आमदारही आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित पवार गटाच्या आमदाराचा महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेला आहे। राजू कारेमोरेंनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना धमकावल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झालाय। भंडाऱ्यामधल्या लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाच्या नियोजनावरून हा वाद झाला, कार्यक्रम स्थळावर चिखल आणि उपाययोजना केली गेली नाही असं राजू कारेमोरे यांचं म्हणणं होतं। तुम्ही बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या, बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या म्हणतो, नाही विषय काय झालेला नाही बदला घेण्याची, पुरे आपला आमच्या कामाच्या सत्यानाच करून राहिल्या तुम्ही, काय तुमच्या तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्या सहकार्य केलं का दिवसभर तिथे? अरे कोण कोण आहे माझ्यासमोर पाठवर मी पटांगणार दिवसभर कर्मचारी भेटला का सांगा ना। रामटेके खूप मायगात पडेल तुम्हाला, खूप मायगात पडेल सांगून राहिलो तुम्हाला, म्हणजे समजलं मला बदला का बरोबर पुरा बदला। अरे तुम्ही फेल करावच्या म्हणजे किचड करावच्या हा करावच्या त्याला परेशान करावं नाही, जमत नाही सांगायला पाहिजे होतं ना। आमच्या दम आहे, आमच्या ताकद आहे काम करावची, आपला आपला कार्यक्रम करावची। मला वाटलं चांगलं तुम्ही विकारग्रस्त तुम्ही, त्यांना सकाळपासून सगळं सांगितलं, विकारग्रस्त तुम्ही, जास्त बाकबाक करा नको, विकारानं भरलेले आहात। निपटवीच मी तुम्हाला निपटवून दाखवतो विषय काय आहे मला समजलं। अरे काय तुमच्या का केलं तुम्ही सत्यानाश, म्हणजे आपला त्याला आपला सहकार्य करायला सोडून पुरा सत्यानाश करावच्या। लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यामध्ये जमा करून रक्कम सीएससी केंद्रचालकानं हडप केली आहे। सीएससी केंद्रचालकाचा प्रताप आहे, सीएससी केंद्रचालक हा फरार झालाय। 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,500 रुपये त्याने उचलले। नांदेडच्या हदगाव तालुक्यामधली ही घटना आहे।
अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार शरद पवारांच्या भेटीला आता आलेले आहेत. आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत. पुण्यामधील मोदी बागेमध्ये पवारांची भेट घेण्यासाठी ते दाखल झाले. आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. ही दृश्य जी आहे ते आपण पाहता टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुसिव्ह दृश्य. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार आहेत बबन शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. प्रदीप वृषेल अगदी बरोबर आहे. खरंतर माढा विधानसभेमध्ये अजित पवारांना धक्का बसतो की काय अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे हे पुण्यातल्या मोदी बागेमध्ये शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. बबन शिंदे हे माढा विधानसभेतून जवळपास 5 वेळा आमदार राहिलेले आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन शिंदेनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. मात्र आता विधानसभेची निवडणुकांची तयारी जी आहे ती खरं तर प्रत्येकाकडून केली जाते. मात्र आज बबन शिंदे यांनी खरं तर शरद पवारांच्या भेटीसाठी आलो असल्याचं म्हटलेलं आहे. सध्या मोदी बागेमध्ये शरद पवार आणि बबन शिंदे यांच्यामध्ये बैठक जी आहे ती होताना आपल्याला मिळते. मात्र शरद पवारांना खरं तर बबन शिंदे यांना पुन्हा पक्षामध्ये घेतलं जातं का हे खरं तर पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र जर कदाचित बबन शिंदे हे खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आले तर अजित पवारांसाठी हा धक्का असेल. सध्या आपल्याला माहिती आहे की माढा विधानसभेमध्ये जोरदार पद्धतीनं तयारी जी आहे ती शरद पवार पक्षाकडून केली जाते. काल सुद्धा बारामतीमध्ये जाऊन माढ्यामधल्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट जी आहे ती शरद पवारांची घेतलेली होती. मात्र बबन शिंदे यांनी खरं तर काही व्यक्तिगत ठिकाणी आपली भावना जी आहे ती बोलून दाखवलेली आहे की शरद पवार गटामध्ये मी पुन्हा जाण्यासाठी इच्छुक आहे. मात्र पुन्हा एकदा शरद पवारांकडून खरं तर बबन शिंदेना पक्षामध्ये घेतलं जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण सध्या मोहिते पाटील विरुद्ध शिंदे असा एक संघर्ष जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माढा लोकसभेमध्ये पाहायला मिळत होता. मात्र बबन शिंदेनी खरं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं आणि सध्या बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत. शरद पवारांकडून त्यांना खरं तर पक्षामध्ये घेण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळतो का किंवा त्या पद्धतीची इच्छा जी आहे ती बबन शिंदेकडून शरद पवारांसोबत व्यक्त केली जाते काय पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अजित पवारांसाठी हा खरं तर मोठा धक्का असू शकतो. कारण सध्या बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत. माढा विधानसभेमध्ये काँग्रेस त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार तयारी जी आहे ती केली जाते. माढा लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील खरं तर खासदार बनल्यानंतर विधानसभेमधली इच्छुकांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. चांगलं वातावरण नक्कीच. धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.